ये है हालत पूरा पूरा प्लास्टिक प्लास्टिक इधर ही है सारा कुछ। हिंदीची हालत है कि कुठून कुठे आले। हा ह्या बाजूला कुठे चाललंय इथून अशी फ्लो होती आहे ना। इकडचं घेतलं होतं का सॅम्पल? इथे लोक हे पण करत नसणार ना, म्हणजे शेतीचं तर एक प्रकार आहे की भात शेती वगैरे लावणं, पण हे जे जनावरांचं पण किती लोक हे करतात ॲनिमल हजबंडरी वगैरे। हां हा काय बांधलं गेलं? हा काय हा पूर्ण म्हणून तर तुम्हाला सांगितलं की ब्लू लाईन फ्लड लाईनचा जो मॅप आहे ते आधी काढा, मग हे समजेल की हा यांना पण दिलं असेल परवानगी तर कुठपर्यंत दिलं। स्वतःची गाडी तिकडनं गेलं इकडचा रस्ता कशासाठी आहे? नदी पर जायला इथे यायला फक्त नदी किनारी बसायला। भारंगी नदीचा परिसर रही। भारंगी नदी देख सकते हैं क्या हालत है, खाली कचरा ढोने का ही जिस तरह से इस तरह से पूरी की पूरी बस प्लास्टिक से भरी पड़ी है चारों तरफ। बघितलं भारंगी नदी पूर्ण प्लास्टिकनी भरलेला आहे। हां आणि तुझं साफसफाईच्या अर्थामध्ये असंच होणार, आपल्याला एक दिवस इथेच कार्यक्रम लाव सगळा प्लास्टिक गोळा करायचा। हां तुम्ही कधीच करू शकले असते ना, हा करायलाच पाहिजे। बघ जरा काय प्लास्टिकच्या पूर्ण बिल्डिंगच्या ते तिकडचं सगळं टाकतायत ह्याच्यातच सगळं घाण। तिकडे पण मला असं वाटतं ते काय शमशानचं आहे, हां तिकडचं पण सगळं घाण टाकलं जातो आहे। आणि हा काय स्ट्रक्चर होता, जुना ब्रिज होता काय होतं? पाणी बंधारा होता, ते बंधारा पण तुटलं आहे पूर्णपणे। भारंगी नदी ये जा रही है भातसा के तरफ, वाते भातसाकडे भातसा नदीत जाऊन भेटते। बाउली धरण की तरफ से आई और इस तरफ चली। नदियों की ये दशा देखकर बड़ा ही अजीब लगता है। ये पुराने समय का बंधारा बना हुआ है मगर टूट चुकी है पूरी तरह से। बंद करो। ये हम देख रहे हैं आज हम भारंगी नदी के तट पे समझ लीजिए खड़े हैं, और आज अगर पूरी भारंगी नदी को देखें तो पूरी प्लास्टिक से भरी हुई है। और ये जो उसके साइड में हम देख रहे हैं इस तरीके का वॉल बना दिया जाता है नदियों के बाजू में, और फिर बिल्डिंग्स होती है उनके पास में भी शायद गार्बेज का कुछ प्रोविज़न नहीं है, सारा का सारा प्लास्टिक डाला हुआ है नदी में। आप दिखा दो ज़रा कि किस तरह से सारा प्लास्टिक है, अगर थोड़ा सा आपको अगर
जूम करने का भी मौका मिला तो आप थोड़ा सा जूम कर लेना। और इस तरह से यहाँ पर अभी देख रहे हैं, ये देखें कि कितना प्लास्टिक से भरा हुआ है, पूरा प्लास्टिक से भरा हुआ चारों तरफ का कंडीशन इस तरीके का है। ये हम देख सक रहे हैं कि पूरा प्लास्टिक चारों तरफ जहाँ पे भी आँख घुमाएं वो प्लास्टिक से भरा हुआ है। आसपास में इस तरीके की बिल्डिंग की परिसर है और ऐसे समझ में आ रहा है कि अभी इधर पे भी जो इनके ये बिल्डिंग्स वगैरह है और यहाँ पर भी ये जो जगह खाली है यहाँ पर भी बिल्डिंग आने का चांसेस है। तो अभी इसीलिए हम यहाँ पर हैं कि हम जानना चाहते हैं कि ये नदी का डिमार्केशन और नोटिफिकेशन, इसका भी हम डिटेल्स निकालेंगे जिससे हम इतना तो समझ जाएंगे कि ये नदी पहले कैसे बहती थी, अभी कैसे बहती है और इसकी पूरी तरह से एक नोटिफिकेशन हो जाएगा तो पूरा इसका काम भी हमको सही तरीके से करने मिलेगा। ये दिख रहा है एक पुराने टाइम का एक बंधारा है, ये इतनी अच्छी बंधारा है लेकिन ये भी इसकी कंडीशन भी अभी ख़राब है और सारे प्लास्टिक और ये सब होने की वजह से मेरे ख्याल से इसकी बिल्कुल भी जो डिसिल्टिंग करना चाहिए या जिस तरह से इसकी मेंटेनेंस होनी चाहिए नदियों की, इस तरीके से हो नहीं रही है। और इस तरह से बावली धरन से ये पानी आ रहा है और जा रही है इस तरह से भातसा नदी में जाके मिलती है। लेकिन हम समझ सकते हैं ये पानी का जो आज कंडीशन भी है, बहुत गंदी पानी है, ये सारे जो बिल्डिंग्स के जो ड्रेनेज का पानी है वो भी इसी में ही छोड़ा जा रहा है। मेरे ख्याल से इधर का जितना भी गांव है उसका भी सारा गंदगी लेते हुए नदी आगे की तरफ बह रही है। तो इस तरह से अगर हम देखें तो जो कंडीशन है आज ये भारंगी नदी की, इसको बदलना ज़रूरी है। और इसी वजह से आज ये जो चला जानू या नदी ला इस प्रकल्प के इस जो कैंपेन के अंडर आज हम लोग आज शाहपुर में आए हैं। शाहपुर के वन विभाग ने आज कार्यक्रम रखा था और उसी के चलते आज यहाँ देखने भी आए हैं कि ये भारंगी की कंडीशन क्या है और इसको कितना हम लोगों को काम करना पड़ेगा। जो पहली नज़र में दिखाई दे रहा है तो यहाँ पर तो हमको क्लीनिंग का एक कैंपेन चलाना पड़ेगा और इसमें से प्लास्टिक वगैरह निकालना पड़ेगा और बाद में जो इसकी डिजिटल मैपिंग या टेक्निकल मैपिंग के अनुसार इससे इसको और क्या कर सकते हैं इसको रिजुविनेट करने के लिए उसके ऊपर काम होगा। फिलहाल तो इतना ही अभी कह सकते हैं क्योंकि इसकी अभी भी डिजिटल और टेक्निकल मैपिंग होना बाकी है। आज जितने भी अधिकारी आए थे सबके साथ में बातचीत में इतना ही मालूम पड़ रहा है कि अभी भी जिस तरीके की डेटा होना चाहिए उस तरीके का डेटा अभी भी किसी भी नदियों के बारे में नहीं है। और हमारे यहाँ पर जो शाहपुर में हमारे चार जल प्रहरी हैं, निखिल कुशिवले हैं, विला साबड़े हैं, वसंत भोईर हैं, हरेश दलाल हैं और इस तरीके से हमारी जो टीम है और उसके साथ साथ मंगेश तारमाड़े और भी लोग हैं और जलकर्मियों में से हमारे साथ उदमले जी हमेशा रहते हैं। और अभी वन विभाग में भी रेपल जी का बहुत इंटरेस्ट हम देख रहे हैं, उनकी डिपार्टमेंट ने भी इस चीज़ का बहुत अच्छी इनिशिएटिव लिया है। RFO को हमने जोड़ा है इससे ताकि और सोशल फॉरेस्ट्री करके यहाँ के जो लोग चाहते हैं नीड बेस्ड एनालिसिस के अनुसार जो समझ में आ रहा है, जैसे एक गृहस्थ थे जो 63 वयस के थे और उनके कहने के अनुसार भी जो लोग चाहते हैं वो है एक काम धंधा भी लोगों को मिले, इसीलिए हम लोग इस तरीके का कार्यक्रम चलाना चाहेंगे जिससे कि लाइवलीहुड भी हो जाए, ग्रीनरी भी हो जाए, नदी भी बहने लगे और साथ साथ यहाँ का जो डेवलपमेंट है डेवलपमेंट इस तरह से हो जिसमें कि साइंटिफिक तरीके से उसकी सोच रखकर डेवलपमेंट का होना चाहिए। क्योंकि ये जो क्षेत्र है पूरी तरह से वन का बहुत ज़्यादा वन विभाग है और नदियाँ भी यहाँ पे ऐसी इंडस्ट्री भी हम देख रहे हैं कि अभी जब हमने जो गवर्नमेंट के डिपार्टमेंट से जब बात करते हैं तो पता चलता है कि बहुत कम इंडस्ट्रीज़ है जिनको लीगली वाटर सप्लाई के लिए ये है अप्रूवल्स है, मगर मैक्सिमम जो यहाँ पर बहुत सारी कंपनियाँ हैं तहसीलदार के अनुसार भी जो समझ में आया है कि अनरजिस्टर्ड है उनको किस तरह से पानी का सप्लाई जा रहा है, क्या हो रहा है वो पता नहीं है। ये सारी चीज़ों का हम धीरे धीरे स्टडी करेंगे और वक्त पे हम आपके सामने सारा कुछ रिपोर्ट लाएंगे। पण ते कसं समजणार तिथे झाडच तिथे सोडलं जातंय दिसतात थोडा लिबर्टी पूर्ण पाणी समृद्धी महामार्गाला इथून गेलं हे बघा शेतीच्या जागेवर पूर्ण वीट भट्टी करून टाकलं की नाही इथे कुठले हे आहेत आदिवासी कातकरी नाही पण कुठलं कातकरी आहे कोण आहे ठाकूर ठाकूर कातकरी
कुठून सुरुवात, आपल्याला कुठून दिसायला लागला इथे? आपल्याला इथून फुलकेवाडी. फुलकेवाडी आणि इकडे पण पूर्ण आहे ना, मुंबईवरून आला या नागपूर. हा इकडनं आला आणि इकडे नागपूरकडे चाललाय. आणि इथे किती आदिवासी लोकांची जनसंख्या किती आहे? लोकसंख्या इथे त्यांच्या ग्रामपंचायत कमी असेल. आता काहीतरी ऐकते की हा पूर्ण चेंज होतोय, त्याच्या दिशा पण म्हणजे चेंज करून करून घेऊन चालले आहेत. म्हणजे जे प्रपोजलमध्ये जसं होता समृद्धी मार्गाचा, तसं नाही करत, त्याला काहीतरी नवीन काहीतरी चेंज केलंय. सर्व काय हाईट जास्त होता, कमी करून घेतली हे कसं समजला? हे पूर्ण वनक्षेत्रच आहे ना, नाही म्हणतो. हा नाही म्हणतो, तुम्ही म्हणता फॉरेस्ट आहे. हा मला फॉरेस्ट पट्टच वाटतंय म्हणून मी त्याला म्हणतो. पण हा एवढा एवढा हा पण वन पट्टे दिले ना. वन पट्टेवाल्यांचा पण प्रॉब्लेम आहे ना, हे देऊन टाकतात प्रायव्हेट पार्टीला. पण प्रायव्हेट पार्टी मग घेऊन ते मग करतात हे असेच धंदे. मग हा काय समोर बोलले हां, नवीन म्हणजे हे एनरीच्या आईवा काहीतरी हायस्कूल आहे. हायस्कूल आहे काय जिल्हा परिषदची? नाही हां, प्रायव्हेट संस्था नाही. पण किती ते किती? मग त्यांना इन्वॉल्व्ह करा, ह्या लेणारी नदीमध्ये त्यांना इन्वॉल्व्ह करा. कॉलेज कुठे? तुम्हाला भरपूर हे होईल, मदत होत. आपण हा कुठला काय आहे? पूर्ण केमिकल हा नाला आहे. हा नाला आहे. पण इथे तर पूर्ण घाट सारखा करून ते भागातच आहोत ना. हे पूर्ण वन विभागाच आहे. काय जागेचं नाव काय? लेनाड नाडगाव. लेनाड नाडगाव. हा पूर्ण वन विभाग आहे का? आतमध्ये तर केळी बिळीची लावली आहे. मालकी मालकी आहे. नारळ आणि अच्छा हा कंपनी शेतकऱ्यांचा, त्यांच्यासाठी इथे स्टोअर करायचा. हा काही काम नाही झालं का? हा असंच पडलंय. कोणी बनवून दिलं होतं हे? हा कुठला गाव आहे? लेनाडला आलो आपण. बरोबर लेनाड. आणि इथे पण पूर्ण असे हे आदिवासीच आहे का? किती किती पर्सेंट आहे ही? कुठली? अच्छा ही इकडे आहे आदिवासी पडा. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, हा कसला सडक बनलाय बाबा? टाकलं काय दुरुस्ती मध्ये काय
अशी हालत रोड ची है। ही कसली पाडा? हीच वाडी, ही वाडी आदिवासी वाडी, कातकरी वाडी, सगळे कातकरीच आहेत इथे। किती आहे पाडा? किती म्हणजे किती घर आहे? घर कमी कमी 30 आहेत। अच्छा, व्हायला पाहिजे तर तुम्ही ऍक्टिव्हिटीज करा। बांबू पण उत्पन्न चांगलं आहे, लोकांना पण आणि सर्व काही तुम्ही इथे भरपूर काय काय करू शकता, एवढा जागा आणि सगळं आहे, तर का नाही करत? आलो आपण लेणारी नदीच्या जागेवर। हा वरती डॅम आहे, कुठे काय नाव आहे? जांबे, जांबे धरण। अच्छा, इथे तर पाणीच नाही आहे, मग हे बिचारे गाई म्हशी पण त्यांना पाणी प्यायला काय? आता बंद केलं। आता जेव्हा भाजीपाला वगैरे लावतात ना, हे भाजीपाला वगैरे पीक वगैरे लावतात, दुपार पीक काढतात ना, तेव्हा ते सोडतील आता परत। अच्छा, काय झालं? दगड आहे। जनावर वरती परत फार्मावाले आहेत इकडे, तो सेवा ग्रुप तुम्हाला दाखवलो बंगलो, त्याचं सांडपाणी इकडे येते, म्हणजे फार्मा ग्रुपचा पण सांडपाणी सोडलं जातो याच्यातच। आणि इथे काय आहे बोलला तू? पुढे तो फार्मा आहे, आपला सेवा ग्रुप आहे ना, तोच पुढे इकडून गेले ना। सेवा ग्रुपचा काय आहे? म्हणजे ते बंगलो सिस्टीम त्यांचं, ते सांडपाणी वगैरे ना। अच्छा, पूर्ण सांडपाणी याच्यातच सोडतात। सकाळी धुवाला असतात इथे भरपूर सांड, आणि वरती पण भरपूर आहे तसं। आमच्या गावाजवळ इथे गाव आहे आमचा। अच्छा, ओके। म्हणजे आपण आता नदी पात्रात उभा आहोत पण पाणीच नाही आहे। हां, आणि तुमचं म्हणणं आहे की जेव्हा शेतीचं होईल तेव्हा ते पाणी सोडतात, मग कधी सोडणार? तिथे मला एक छोटासा बंधारा दिसतोय तिथे। हां, पण ते कधी सोडणार आता? कधी? आता कमी कमी 10-15 दिवसात होईल। अच्छा, मग त्या धरणमध्ये पाणी आहे भरपूर, म्हणजे ते वर्षभर असतात? वर्ष म्हणजे हळू, म्हणजे टाइम टाइमवर हे सोडतात का पाणी? अच्छा, ओके। मग ह्या लोक यांना मग पाणी कुठे मिळणार? अच्छा, तिथे आहे थोडेफार, ते होऊन जाईल त्यांना। ओके, चला। तर हा वसंत भोईर इकडे बघणार आहे आमचा हा लेणारी नदीला। तर तू मला सांग जरा की तू काय करशील ह्या नदीसाठी? या नदीसाठी मला जेवढं आता या नदी जेवढे पाण्याचा प्रश्न आहे, तो इथे पाण्याचा प्रश्न 12 महिने भेटसावत असतो, फक्त 4 महिने। पण काय काय करशील तू? काय काय करायचा तुझा विचार आहे ते सांग। म्हणजे काय काय करायचा विचार आहे की आपल्याला जर ह्या नदीला आता वाहिनी करायचं आहे किंवा ह्याला व्यवस्थित याच्यात पाणी राहायला पाहिजे, तर तुझ्या मते इथे आपण काय काय करायला पाहिजे? ठिकठिकाणी ना जसे बंधारे बांधता येतील ना, तसं मी उपाययोजना करणार आहे। 12 महिने शेतकऱ्यांना किंवा माणसांना पाण्याचा कृषीमधून किंवा जे जेवढे पण करता येतील तेवढे बंधारे, छोटे छोटे बंधारे, जसे किती बंधारे हा पुढे बांधलेले आहेत, तसे मला उपाययोजना करता येतील तसे करणं। बंधारे तर चल, बंधारे आहेत, पाणी सोडणार तेवढं ते बरोबर होणार, कारण ह्या अशा परिस्थितीमध्ये अजून बंधारेचं तसं हे नाही। पण आपल्याला अजून जसं आता आपण बघितलं आता की शेतीमध्ये सगळं केमिकल वापरला जातो, ते कमी केला बंद करायला पाहिजे, त्यांना आपण थोडंसं ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवायला पाहिजे, आपण ते ड्रिप इरिगेशन आणि स्प्रिंकलर इरिगेशनचं पण आणायला पाहिजे, असं सगळं पद्धत जर आपण व्यवस्थित केलं तर मला असं वाटतं की चांगलं होऊन जाईल। हे काय हे आदिवासी लोक आहेत इकडचे? हा मुलगा काय रे, शाळा शिकतो की नाही शिकत? हां, नाही? अरे मग शिकला नाही तर तू काय करशील? का नाही शिकत? का नाही शिकत बोल, मी तुझ्या मागे मागे येणार नाही तर। बोल, का शिकत नाही तू? का नाही जात? पटकन सांग। हे असं हे करायलाच आवडतं का? सांग काय काय वाटतं तुला? त्या बायकांना जरा बोला, आपण त्यांच्याशी पण थोडासा।
हाँ इथे शाळेचं काय बोलला शाळा आहे आहे पण जात नाही पोर किती पण त्यांना दफ्तर वगैरे आणून दिले तरी पण ते जात नाही पण का जात नाही ते सांगा ते पहिल्यापासून ते येतं किती पण आपण आता इथे थांबा मी इकडनंच बोलते नाही तर या 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 इथे हां इतकं तिथेच थांबा काय मुलं तुमचे शाळेत जात नाही का हां आता हा पोरगा जात होता तर जात नाही मग तुमच्या इथे शाळा बिळा आहे मुलांना गावात जातात आहे का कितवीपर्यंत आहे सातवीपर्यंत आणि आता ही ही नदी का ही नदीचं नाव काय आहे माहीत आहे का हां त्याची हे आहे पाणी मग ही पूर्ण वर्षभर पुरतं आहे तुम्हाला इकडचं पाणी बंद केलं आहे हा पाणी तुम्ही पिणे पियायला वापरता का मग पियायचंसाठी कुठलं पाणी वापरता बोरिंग मारलं आहे बोरिंगचं पाणी मिळते 24 तास असतो हां आता जाई पण मार्च एप्रिलमध्ये कमी होणार मार्च एप्रिलमध्ये कमी होणार हां मग तुम्ही ह्याच्यासाठी म्हणजे तुमच्या जीविका उपार्जनसाठी काय करता सांग कमवायला वगैरे म्हणजे जे त्यांच्या कुठे कुठे काढतात इथेच अच्छा इथे रेती वेती पण काढता रेती काढायचं तुम्हाला काम मिळते मग कसं कसं देतात म्हणजे पैसे कसं मिळतात त्याच्यात तुम्हाला 4000 रुपये ट्रॉली भरायचा मग ते कुठे जाते ती रेती घर बीर बांधता तेव्हा घेऊन जातात अच्छा आणि असं तुमच्या काही आपल्या गावात शेती बीती आहे नाही नाही तुम्हाला वनपट्टेचा पट्टा मिळालेला आहे दिलंय का पण घर बांधून दिलं का की फक्त जागा दिली टॉयलेट नाही ते 12000 रुपये प्रधानमंत्री 12000 रुपये येत होते एकाने पण टॉयलेटचा तुमचा नाहीये का मग तिथे घरी तुमच्या असं हे टॉयलेट बिलेट नाहीये का काही काही बांधल्यात काही हुशार आहेत ते बांधली आणि काही काही त्यांचे पैसे वगैरे असतात ना त्यांना 1000-2000 रुपये देऊन बाकीचे पैसे हडप करायचे असे चालले अच्छा असं सर्व आहे 2000-12000 रुपये भेटतात ना त्यांना 2000 दिले 10000 रुपये खायचं म्हणजे अशा आता आमच्या वाडीतून 22 का 24 संडाशींचं प्रकरण अजून परत बाबा तुम्ही पण इथे राहता का हा काय मग काय काय म्हणजे घरातले सगळे काय करतात काय थोडस बोला या या नदीला तुम्ही पूर्वी तुमच्या जन्मापासून ह्या नदी कशी होती आणि आता कसं पाहताय तुम्ही आता काय वाटतं आता धरण झाली त्याच्यामुळे सगळा चालला सगळा सारखा होऊन धरण कधी झाला या जवळजवळ त्याला 15 वर्ष झाले 15 वर्ष त्याच्या आधी पाणी बरोबर वाहत होतं आता धरण बांधल्यापासून ते कमी झाला धरण बांधल्यापासून घाण पण जाम झाली घाण पण जाम झाली ती बसली हा पहिले पूर्वी कसं होतं आली तर निघून जायची हा पावायच्या आता म्हणजे काय तिकडे तिकडे ती घाण ना घाणच झाली पूर्वी जो आला बाहेरच्या तो पाणी पित होता आता पाणी पिऊ शकत हो का मग तुम्ही तुम्ही या नदीचं पाणी पिलं आहे नदीचं पाणी पिलं आता 10 वर्षापूर्वी पण आपल्या आपल्या गावाचा विकासासाठी हा धरण कामात आहे की आधी जे जसं पाणी वाहत होतं ते बरं होतं कसं एक दुसरा पाहिजे आता इथं मोटरे आहेत ना भाजीपाल्यासाठी पाहिजे आता इथं झाला अख्खा नदीलाच झाल्या आता इथून जी घाण निघली तिथं बसली तिथून पलटली थोडी का दुसरीकडे जाऊन बसली बरं ते आता तसाच होऊन होऊन आणि बाहेरचे लोक येऊन ती जर असं पाणी नसला का ती येऊन बसली आपल्या सेवा ग्रुपचा तिचा पूर्ण निसरा याच्यामध्ये जातो ना त्या याच्यामध्ये खाली धरण याच्यामध्ये जातो ना हा याद याद याच्या नदीमध्ये सोडला काय काय तिचं मलनिसरण म्हणजे तिथे काय बांधला गेलाय बंगले झाले सर्व मग तुम्हाला त्या बंगले वगैरे झाले आणि असा प्रकारचा काही जे झालं त्याच्यात ना कामधंदे मिळाले का तसं होऊन त्याच्यात कामधंदे वगैरे काही मिळाला काय नाही आता इथे समृद्धी महामार्गचा पण यांना काही त्याच्या नाही त्याच्या यांना काही फरक पडला नाही
अच्छा वापरलं समृद्धी महामार्ग इथून पण हे गेलाय इथून किती लांब आहे पाच किलोमीटर म्हणजे यांना मिळालं खोपोली महामार्ग आहे पुण्याला जातो डायरेक्ट कोपोली मुरबाड खोपोली महामार्ग याचा प्रकल्प चालू आहे 548 ना 548 नंबर हे पण यांच्या विकासासाठी मॅडम शेस पंडा जर आपण हे केली ना तर यांच्या काहीतरी आता हा पाणी आपण ना पहिले आम्ही ना शाळेत होतो ना तेव्हा प्यायचो असं डायरेक्टली घेऊन पाणी प्यायचं आता नाही पिऊ शकत आता पिऊ शकत तर काय काय वाटतं काय व्हायला पाहिजे की असं नदी वाहेल म्हणजे असं तुम्ही सांगा तुमच्या विचारप्रमाणे तुम्ही सांगा काय वाटतं काय केलं असतं थोडा रस्ता ठेवला असता ना रस्ता ठेवला असता मग ते एक बाजून गेले असतं त्या घाण निघून फिरली फिरली असते ना गेली असते निघून याही सगळं त्याच करून घेतले जेव्हा पलटी मारील तर जाईल ती घाण नाही तर मग तशी फुगून येते म्हणजे तुमचं म्हणणं आहे तर गालानी भरली हा गालानी भरली का त्या झाला मग थोडा रस्ता ठेवला ना ही भरली पुरी एवढला इथं वंडी हे दारूचे फुगे संध्याकाळी येऊन बसते आणि मगाशी बोलत होतो ना अरे बघ तुम्ही बोलता ना त्याचा मापदीप बनवा अरे बघ काढला ना एका बाजूला ठेवला ना दरवर्षी थोडी थोडी स्वच्छ केली ना स्वच्छच राहील जरी पाणी इथं राहत जाईल पाणी सुकला का हा तिला पंप लावला गेलाय आणि सगळं शेतीसाठी पाणी खेचून घेतात मग तुम्हाला पाणी मिळते का इनफ तुमच्या घरी बिरी हे करायला सर्व आहे ते बोरवेलचंच पाणी आता मारली आता एक वर्ष झालं असेल आता मारली आहे बोरिंग आता ही टक्कर अच्छा नळ नाही आहे घरी पण असं नुसतं एक बोरवेल मारून दिलाय त्या बोरवेल एकच बोरवेल आहे का एकच बोरवेल आहे त्याच्यात ना किती लोक हे करतात नाही नाही पण त्याच्यातलं किती दुसरी दिले हा नाही पण त्या एक बोरिंग मध्ये किती लोकांना पाणी मिळते हा त्याच्यात ना होते भरपूर आहे पाणी आणि इथून नदीच्या पाणी किती हे असे पंप लावून खेचलं जातोय 500 असतील आणि सगळं फार्म हाऊसेस आहे त्याला भाजीपाले वगैरे शेतकरी अच्छा खेचून घेतात डायरेक्टली आता प्रत्येक नदीच्या किनारी या नदीच्या किनारी भरपूर फार्म हाऊस आहेत कारण प्रत्येक नदीच्या किनारी बांधलेले आहेत पाण्यासाठी वगैरे आता तुम्हाला जायचं गेलं आपण गेल्यानंतर ना सेवाग्रामला आपण जाऊ का काय काय तिथे जाऊ आपण हो का कसलं घाण आहे ते सर्व तिथे भरलंय सर्व भरून गेलंय अच्छा मग तुम्ही आता इथे काय करताय काय करायला आले कपडे बिपडे धुणार जैवविविधताचा काय नाही याच्यात मासे तुम्हाला खायला भेटत नाही काही नाहीये आधी म्हणजे खूप वर्ष आधी तुम्ही बोला बाबा आधी हे करायचं असं दगडी लावून बाबा याच्या आधी कोणते कोणते मासे इथं 20-25 वर्षापूर्वी असायचे नाही मोठं असायचं मोठं मासं भासतात याचं पण कुठले प्रकार काही जाती कुठले माहितीये का पाती आरल कडवाली ही पिलवेस चढाचं इथं काय नाही आता धरणामुळे उड्या मारून मारून नाही थोडेसे भेटले तर मळ्याचे भेटतात नाही तर नाही भेटत मळ्यात तो बारीक पण तुम्हाला मिळते का मळे मिळतात काही ते तुम्ही धरता मिळतात आहे ना इथे नाही भेटले तर वरती भेटतील थोडे ते पण कसं आहे कोणी कोणी मारून टाकते अवस्था कोणी तर मग हे टाकून आपलं पावडर असते आपली पावडर टाकून कसला पावडर याची पावडर आपण धान्यामध्ये बोरिंग 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 असेल टाकल्यामुळे मग ते मरतात आणि वर येतात त्याच्या डोळ्याला झटका लागतो बाकी दुसरी औषध नाही होती अच्छा तर म्हणजे मासे पण आता किती वर्ष झाला असेल या गोष्टीला की सगळे माशा बिशा कमी झाले आणि बिलकुल नाही दरवर्षी तर आता जवळजवळ 10 वर्षापूर्वी होतं साधारण आता तर काहीच नाही जो मासा आता तिथून म्हणजे नदीचाच मासा जवळजवळ नष्ट होत आला नष्ट होत ह्या नाल्यांना येतच नाही आता भासतापासून धरणं लागली आता तो माड्या मासा उड्या मासा थोडा चढला तर इकडे चढतो इकडे चढत नाही हा पण आता सपोज आपल्याला ते मासे बिशे भेटत नाही आधी आपण त्याच्यावर कसं तरी जगायचो पण आता मग काय त्याच्या जागेवर आपण आता कसं जगतो म्हणजे काय खातो त्या म्हणजे आता भाजीपाला हे करावा लागतं ही सर्व आता मंडळी
पूर्ण वाडी खाली आहे ती सर्व आपण वीटभट्टी बघितलं ना वीटभट्टींच्या स्थलांतरित झाली अच्छा म्हणजे वीटभट्टीवरच आता डिपेंड 7-8 महिने आता आहे आता मेला येतील ते मी आता ही वाडी इथं असते का कने हां ही वाडी पूर्ण या आधी ते वीटभट्टी इथे आणि आता ती भट्टी आपण ती वाडी बघितली ती पूर्ण आपण सापगावच्या इथे बघितली नाही नाही इथं इथं ही दसरा शेट्टी करते दसरा चार तिकडे गेली सगळी स्थलांतरित होतात म्हणजे वीटभट्टी जास्त वाढले आणि त्याच्या कामात सगळे लागले पैसे घेऊन आधीच घेतात वर्ष अगोदर अच्छा अच्छा मग वर्षभर काम करता तुम्ही पण करता असं काम करावं लागतं तुम्हाला मग किती किती पैसे म्हणजे त्या वीटभट्टीच्या किती कसं पैसे देतात ते कसं लागलं असलं ते काय काही नाही बरोबरीच होते ती कष्ट करायची खूप क्षमता आहे फक्त यांना व्यवसाय पाहिजे जर यांचे गट केले छोटे छोटे आपण यांना एक डेअरी टाकली तर हे गुरं पाळू शकतात म्हशी पाळू शकतात दूध काढू शकतात बघू यांच्यासाठी काहीतरी ना हे क्लस्टर मध्ये नाही नाही तुमच्या जागेत नाही आहे फॉरेस्टच्या जागा किती आहे त्याच्यात करायचा प्रयत्न त्याच्यासाठीच आलो आहे बघतोय आम्ही ठीक आहे ना तुमचा तुमच्यासाठीच आज आलो आहे बघायला काय करू शकतो अजून काय वाटतं काय केलं तर जरा सांगा एक मिनिट जरा त्या सांगतायत की त्यांना म्हणजे काय होऊ शकते बोला म्हणजे म्हणजे वीटभट्टीवर जायला म्हणजे लागणार नाही आणि लोकांना म्हणजे जायचं पण नाहीये पण दुसरा काय पर्याय नाही म्हणून वीटभट्टीचंच काम करतात इथेच राहून ती मुलाला पण व्यवस्थित शिकवता येईल पैशांची गरज असली का शेत लोकांच्या जवळ घ्यायला लागतात ना लग्न बिग्नाला त्याच्याकडे अच्छा हजार विटाला उचलायला आणि बनवायला बनवायला ते त्यांचे लाखला असता हिसाब 250 कधी कधी पावणे 300 असं म्हणजे हिसाब करतो 6000 रुपये हजार वीट जाते अरे बाप 6000 रुपये यांच्याकडून किती 800 रुपये हजार वीट तापायची ना तापायची तापायची नाही तापायची तापायची उचलून पावणे 2 रुपये असं त्यांचं दोघं नेते चला आमचा प्रयत्न असणार की काहीतरी तुमच्या जीवनात परिवर्तन होईल आणि त्याच्या आम्ही त्याच्यासाठीच आज इथे आलो आहे आणि आमचा प्रयत्न राहील आम्ही काय एकदम हे बोलत नाही हे करणार ते पण प्रयत्न करू जे काही चांगलं करू शकू हा ना तर बरं वाटलं तुमच्याशी वार्ता करून किती घरं आहे इथे बोललास इथे 10-12 घरं आहेत 10-12 आपण तिकडं नदी बघू शकत नाही का त्यांच्या तिथं जवळ मग तसं हां मग तसं घे ना मग हे असे जर बंगलो वगैरे आले तर ह्या लोकांना कामधंदे नाही मिळाले ते म्हणतात आपण इकडं एक मिनिट ते इकडं आपल्याला नदी दिसेल हा चल ह्या सेवा ग्रुपचा पण घाण होतोय पूर्ण नदीमध्ये आता ते आदिवासी याच म्हणत होते
तेच ना आता आपण जे बोललो जे आदिवासींचा पट्टा असतो मग त्यातला कोणाकडनं त्यांनी घेऊन टाकला प्रायव्हेट वाल्यांनी आणि मग तिथे पूर्ण प्रोजेक्ट बांधून टाकला आणि एकदम जंगलला लागून आहे ना मग ह्या परमिशन पण कसं मिळालं ह्याला हा मोठा प्रश्न आहे. तर फॉरेस्ट वाले ते तुमच्या बरोबर आर एफ ओ फिरतात, आर एफ ओला विचारा की हा कसं दिलं गेलं कसं बनला. हा स्वप्नपूर्ती ग्रीन विलोज. अच्छा हे पूर्ण म्हणजे जंगलच आहे, फॉरेस्ट एरियाच आहे. नदी बघायची काय भाऊ, हा फॉरेस्ट एरियाच आहे ना पूर्ण. हा पण प्रकार आहे नाही, फॉरेस्ट एरियामध्येच हे बांधून टाकायचं पूर्ण हाऊसिंग सोसायटी बंगलो सिस्टम. हा प्रायव्हेट लँड आहे. हा अरे पण प्रायव्हेट लँड जंगलमध्ये प्रायव्हेट लँड कसं दिलं तेच तर आहे प्रश्न, कारण एकदम डोंगरला लागून आहे आणि हा पूर्ण फॉरेस्ट भाग आहे. फॉरेस्ट भागला कधी पण रेसिडेन्शियल देऊ शकत नाही आणि कमर्शियल देऊ शकत नाही, नॉन फॉरेस्ट वर्क होऊ शकत नाही. तर त्यामुळे हा कसं काय इथे दिला, कधीपासून आलाय हा पूर्ण? 10 वर्ष झाली. नाही याच्या फाइंड आउट करा तुम्ही. हा पूर्ण एकदम डोंगरला लागूनच आहे बिलकुल. झाले ना मग, कारण नदी कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी होऊ शकत नाही. नदी किनारी बंगलो केले त्यांनी. पण नदी, पण आता कसं झालं आपल्याला यायला हा प्रायव्हेट जागेतच आलो ना आपण, तर मग नदी एरियाला प्रायव्हेट मध्ये करू शकत नाही ना. म्हणजे लेनाडी पूर्ण प्रायव्हेट लँड घेतलं गेलं वाटतं फॉरेस्ट लँडचा, ही फाइंड आउट करायला पाहिजे. हे बरं केलं पण नाव वगैरे लिहिलं आहे कधी लावलं आहे, 2014 आहे रे लावलेला. 2012 14. अच्छा ह्याला म्हणजे रिव्हर साईड बनवून टाकलाय बंगलो. हां रिव्हर साईड बंगलो सारखा करून टाकलाय. हा पूर्ण फॉरेस्टचाच एरिया आहे. हां मग हे तुम्ही फाइंड आउट करा ना. धरण कुठे आलं? धरण वरती ना आपल्या. म्हणजे जेव्हा धरणचा पाणी जर सोडलं धरणचा तर इथे पाणी भरणारच नाही का? नाही जेव्हा जास्त करून धरणाचं पाणी सोडलं इथपर्यंत आता खाली झालं ना, आता बघा इथं बांधलं बघा त्याच्यामुळे इथे अडून ठेवलं. आता आपण ते तिथे होतो ना पुलाच्या इथे खाली. इथे पण एक हे धरण बांधलं आहे ना. आपण कुठल्या बाजूला होतो, या बाजूला की या बाजूला? अच्छा आणि ही कुठे चालली आहे? हे भातसा भातसाकडे चालली आहे. पश्चिमेकडे. पश्चिमेकडे. मासे बिसे आहेत भरपूर याच्यात, पाणी पण चांगलं आहे. पण एक लक्षात ठेव, कारण हा बघ हे हा त्यांनी आतमध्ये घेतली म्हणून हे तरी सुंदर आणि साफ दिसते, स्वच्छ दिसते. हां ती बाहेर आहे म्हणून किती घाण झालेली आहे नाही का? तर आता पण फाइंड आउट करा की हे कसं काय, म्हणजे ह्याचा पण माहिती काढा थोडंसं. पण हा कुठला काय सेवा रिसॉर्ट बोला? सेवा ग्रुपचा रिसॉर्ट आहे. आणि ह्या बाजूला पूर्ण फॉरेस्ट एरिया, पण ही पण फॉरेस्ट एरियाच आहे. आणि मधून आपली ही नदी वाहते आहे, कारण ही कोर रिजनमधून जाते ना नदी आपल्या फॉरेस्टचा, त्यामुळे चांगली आहे बिलकुल. खूप छान तबेले वगैरे कोणाचे फार्म हाऊस.
म्हणजे पुढे तबेले आणि फार्म हाऊसेस वगैरे आहेत म्हणून हां पण पुढे म्हणजे त्याच्यामुळे ते म्हणत होते जे आता पण इथे इथे आपल्याला जास्त पाणी दिसलं तिथे पाणी दिसतच नव्हतं हे उतरता भाग आहे ना उतरता भाग आहे हां म्हणजे आता वरच्या बाजूला कमीच पाणी झालेलं आहे हां आता इथून हा झाला ना हा इथं पूर्ण बांध गेट बंधारा नाही ना हां बरोबर गेट हां त्याच्यामुळे तिथे पाणी थांबलं ते पण याच्यावर तर ह्या पाणीचा याच्या सगळ्यावर आदिवासींचा हक्क आहे याच्यात ना ते मासे बिशे खाऊ शकतात सगळं करू शकतात किती पण हे केलं तरी पण ते इथेच म्हणजे त्यांना टॉयलेट वगैरे नसलं ते नदीच्या इकडेच येतात कोण आदिवासी जास्त करून नाही पण माझं म्हणणं आहे हा नदीवर पण त्यांचा हक्क आहे ना याच्यातले मासे बिशे खाऊ शकतात सगळं पण नाही येऊ शकत आता आता जसं ह्या प्रायव्हेट करून टाकलं तर ते येऊ शकत नाही इथे तर त्यांना टॉयलेट वगैरे पण नाही आहे तर त्यामुळे ते ह्याच्यातच त्यांना यावं लागतं ओके मला एक सांगा की ही जी जागा आहे ही जी जागा आहे ही तर प्रायव्हेट लँड आहे पण ही तर पूर्ण वनविभागचा एरिया आहे वन पट्टा ही गेले 20-25 वर्षापासून प्रायव्हेट इन्व्हेस्टर लोकांकडे जागा होती ना पहिल्यापासून क्लिअर आहे हा इन्व्हेस्टरकडे कसं जातो कारण हा तर पूर्ण वन पट्टा सगळे नसेल ना त्यातला हा तुम्हाला हे फार्मर्स लोकांची जागा होती अगोदर शेतकऱ्यांची हो शेतकऱ्यांची जागा परचेस करून त्यांनी मग सिंगल ओनर सिंगल सिंगल तीन ओनर झाले बरोबर ना शहा वगैरे जे आहे ते तो गावातलीच होते आमचे ही प्रायव्हेट लँड होती आजूबाजूला 360 degree फॉरेस्ट आलंय नाही पण आता इथे दिसते इथे नदी पर्यंत आणि नदी पूर्ण हे फॉरेस्ट ह्याला लागूनच लगेच ही पट्टा आहे तर हे पट्ट्या तर काही आदिवासींना जे पट्टा दिला जात होता तो त्या साईडला असू शकतो त्या साईडला किंवा तो समोरचा एंट्रन्स हा पण त्याच्यातलं जात असं दिसतंय मला गेले 20 नाही हे एने वगैरे झाले हा ते ठीक आहे एने विने करणं काही मोठी गोष्टी नाही आहे मी जस्ट विचारते की हा पण फॉरेस्ट लँड आहे की काय हे गेले 20 वर्ष एवढं टायटल ह्या जागेचा क्लिअर राहिलं ना त्यांना माहिती असेल पण मग एक हजार तुम्ही रेसिडेंट आता तुम्ही लोक कशा याच्यावरून बघतायत हा पूर्ण जागेला ऍज अन एम्प्लॉई तुम्ही म्हणाले तर ऍज वॉट म्हणजे सोसायटीचं सगळं काम बघून आणि हे याचं की कसं प्रकार आहे तुम्ही एम्प्लॉई आहे म्हणजे कसले एम्प्लॉई नाही आम्ही अजून प्रोजेक्ट बनतोय ना कसला प्रोजेक्ट बंगले जे आहेत पूर्ण झालं नाहीये का नाही अजून आम्ही एम्प्लॉई म्हणजे आमचं काम डेव्हलपमेंट आणि सेल्स अजून असे बंगले किती होणार आहे अजून 40-50 आणि मग पूर्ण ह्या नदीच्या पट्ट्यावरच पूर्ण बनणार नाही इकडे संपले जवळपास इथे चार बनतील एवढे चार आणि तिथे पुढे काही थोडे सगळे वरती आहेत पण तुम्ही जे म्हणत होते आता की ते नदीच्या इथे जे काम करायचं तुम्ही म्हणताय त्या साईडला काम नाही करायचं गाळ जो आलाय ते काय केलं की रेती काढली असेल काही लोकांनी मध्ये मध्ये केटी बंधारा वगैरे त्याच्यामध्ये हा पण केटी बंधारा सुकल्यानंतर इथे गाळ असेल भरपूर हा गाळ भरपूर असेल सुरुवातीला बनवला ना त्यावेळेस सगळं पण म्हणून म्हणते आता जर हा पूर्ण प्रायव्हेटच झालेला आहे याच्यातून बनवला पाहिजे होता तुम्ही गेट सिस्टम आहे ना ती गेट सिस्टम पाहिजे आता जर हा प्रायव्हेट झालेला आहे आणि तिथे जर गाळ जमला तर ते तर तुम्हाला करावं लागेल आम्हाला यासाठी म्हणतो की बाबा आमचे क्लायंट आहे किंवा हे लोक राहतात तर आपल्याला काय फार फार तर जसे की एखाद दिवस चालेल पण कमीत कमी रिव्हर तर क्लिअर दिसेल चांगली दिसेल तुम्ही करता तर चांगलं तुम्ही करून दिलं तर आम्हाला काय नाही आपल्या नदी वाहत राहायला पाहिजे आणि नदीची जी आणि इथे असं प्लास्टिक प्लास्टिक घातलं ते परत आम्ही हे डस्टबिन ठेवलेत इकडनं जर आपण जाऊन बघू शकतो इकडनं इकडनं चल आपण जर इकडनं जाऊन बघू कारण इकडनं हा तर इथे बंगला आला लँड बिंड घेऊन टाकतात हे असा नदी अशी आपली जाते त्याच्या बाजूला असा बंगलो सिस्टम करून टाकला सेवा ग्रुपने अजूनही बंगला येणार आहे आणि आपली मधून नदी वाहते आणि नदीच्या म्हणताय तिथे गाळवेळ साचत आहे तर आपण अजून त्यांना क्लीन करून द्यायला पाहिजे नाही का म्हणजे जेणेकरून त्यांचे अजून बिल्डिंग्स बांधतील असे बंगलो बांधणार आणि नदी पूर्ण त्यांच्या ताब्यात मग असंच झालं ना पूर्ण हां म्हणजे अजूनही शनिवार रविवार येतात आणि त्याच्यासाठी हे बंगले बांधले जात आहेत जेवढे सुट्ट्या असतात ना तेवढ्या प्रायव्हेट सुट्ट्या सर्व ते इथंच घालतात अच्छा म्हणजे असं नदी पूर्ण ताब्यातच आली आहे असं झालंय पूर्ण नाही का हा आणि याच्यातलंच डायरेक्ट पाणी पण हे घेत असणार ना पाणीचा जो सप्लाय आहे हा असं नदीच्या पूर्ण पाणी हे इथेच डायरेक्टलीच घेत असणार पाईपलाईन किती असते आता पाणी का इसी से
इधर अंदर फिल्टर है, डायरेक्ट नदी का पानी लेके फिल्टर करके बिल्डिंग बंगलों को जाता है। नहीं ते ही ते पीने साठी है काय बोरवेल मारलेले। बोरवेल मारा है क्या? पिण्यासाठी बोरवेल आहे, फक्त वापरासाठी आहे, पूर्ण प्रोजेक्ट साठी काम आहे ना। हां ते ह्याच्यात ना नदीचा पाणी म्हणून तो हा एवढा भरलेला का वाटतो। ते चांगला काम करून घेतले ना, ते लीकेज आहे म्हणतात, चूक वगैरे असेल। अच्छा म्हणजे हे कामासाठी त्यांना, हां या कामासाठी म्हणजे यांना चांगला पाणी मिळाला फोकटचा नाही। अच्छा नदी असं फिरून असं ते त्या बाजूला गेली। हां म्हणजे अशी आली, अशी येऊन अशी येते ना। हां अशी 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 मी अंडरिंग। ओके ओके हाँ ओके म्हणजे इथून फिरली आहे पण काय केले बांधले। हां म्हणजे ह्याला आता स्टोरेज टँक सारखं करणार ते पूर्ण है ना, म्हणजे नदीचंच पाणी सगळं घेऊन ते सप्लाय वगैरे तसं काय करायचं त्यांच्या असेल डायरेक्टली नदीचा। तर म्हणजे आता आता विचार कर की नदी बांधला गेल्यासारखं झाला यांच्या ताब्यात, कळलं ना। मग आता सपोज ही जे आपल्या फॉरेस्टवालेचा आहे हा नदी, की कोणी ह्या नदीचं हे करायचा, किंवा आपल्या जे पाणी पुरवठावाले आहे त्यांच्या ह्याच्यावर काय लक्ष, ते विचारायला पाहिजे ना की इथे जे पाणीचा उपसा होतो आहे किंवा वापरलं जातो आहे ह्याच्या कोणी, म्हणजे ह्याच्या अकाउंटेबिलिटी कोणाचं आहे। हां मग नदी जर एक व्यवस्थित त्याला किती हे करायचं, काम करायचं, काय करायचं तर कसं करणार। आता जर ह्या लोकांनी असं बंगलो बांधून टाकला इथपर्यंत आले, म्हणजे ही पिण जागा किती आहे नदीची, ती किती कमी झाली ते पण आपण बघायला पाहिजे। ठीक आहे ना। तर हा दुसरा मुद्दा झाला आपला, म्हणजे हा जर असं बांधला गेला हा देत नाही का? देत नाही नाही पण का देत नाही? काय का पण काय रिझन सांगतात? मग एवढा हे इतकं डेव्हलपमेंटचं सगळं होतो तर आपले गाव आले ना त्याच्या हे मिळायला नको फायदा? मग इकडे रोजगार मिळायला पाहिजे ना, असं काही प्रकल्प आला तर दहा लोक सोसायटी तयार केले ते सेट लोक आहेत, ते गावात लोकांना पैसे देत नाही टायमाला अजिबात, देत नाही सोसायटी तयार केल्या फायदा झालाय। पूर्ण वनपट्टामध्ये हे बंगलोज झालेले आहेत, विचारायला पाहिजे जरा ह्याच्या पण माहिती काढा तुम्ही। ऍक्च्युली हे योगा बिगासाठी काहीतरी केलं होता ते तसं सेंटर, पण हे बंगलाज विकून टाकलंय, कळलं ना। हे बघ ना बोटिंग बिटिंग आणि मेडिटेशन हे ते याच्यासाठी त्यांनी केलं होतं। हा पण आदिवासी मधला नाही का त्यांच्या गावातला? रिक्रिएशनचं काहीतरी वेलनेस सेंटर म्हणून त्यांनी घेतलंय असं दिसतंय, वेलनेस सेंटरचा नावाखाली घेतलंय। खूप गाई म्हशी वगैरे आहे या गावात, नवीन टावर लाईन टाकले। किती खालून आहे हे लाईन्स? ते अडाणीच लाईन आलंय का इथे? आजच्या पेपरला आहे ना अडाणी आणि टाटाचा, याच्यामुळे हे तिकडे औरंगाबादला कुठे ते माहित आहे। हा तलाव आहे कुठे? या साईडला। अच्छा म्हणून आहे मशी बिशी जास्त करून इथेच आणतात का? तिथे चालले का दा? आता हे पाऊस पर्यंत कुठलाही लावणार नाही ना, पीक लावणार नाही, काय नाही लावतात, काय करतात? भेंडी, काकडी, दुधी, घोसाळी लावणार का?
म्हणजे वर्षभर चालू असते त्याच्या अर्थ. अच्छा, पण आता इथे ते स्प्रिंकलर किंवा ड्रिप इरिगेशन नी करता का? नाही ना, करतात का? नाही, हा म्हणतो करता, म्हणजे काही थोडेफार पर्सेंटेज मध्ये काही थोडेफार करतात, ठिबक करतात ना, पण ते सगळ्यांना ठिबक करायला लावा. हे बघा आजच्या मीटिंगचे ठिबक, ठिबकचं जे म्हणजे ते करायला लावा सगळ्यांना. नाही मध्ये गावकीची पूर्ण मोटर राहतली ना, त्याला नाही जमत ती बघ करायला, स्वतःची मोटर पाहिजे. तर मग पुढच्या वेळेला तुझ्या घरीच येणार आहे बघायला, तुझ्या घरी येणार आहे बघायला. हां, म्हणजे सगळं ठिबक किती करता काय नाही करत ते सगळं बघायचं आहे, आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. काय केलं जात आहे तुम्ही बोलल्या ना, इथून उपसा केला जातो पाण्याचा, टँकरनी घेऊन विकला जातो वगैरे सर्व. तर मग हा सापगाव मधून इथूनच ही भातसा. या बाजूलाच येणार ना, बाहेर काढणं असं असं काढ जरा. हा भातसाचाच कडेवरच आहे ना, ही काय होती इथे, म्हणजे इथे पण पाणीच आहे, म्हणजे हे काय पावसाची. अच्छा, ठरवायचं आहे कार्यक्रम कुठे करायचं आहे, तर हे सगळं हा, अरे बापरे, हा इथे इथे पूर्ण, अरे बापरे, हा ही काय आहे इथे खाली जी खाली खाली, हां हा हा जोळा, हा हा बघितलं बघितलं बघितलं, हां तर इथेच टाकलं जातो सर्व. ही एक्झॅक्टली ह्या जागेचं नाव काय? आणि हा काय ओळखला?